राज्य में चल रही सियासी उठापटक के बीच अब शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे के विधायक और नेता आदित्य उद्धव बालासाहेब ठाकरे ने महाराष्ट्र सरकार पर प्रजातंत्र की हत्या करने का आरोप लगाया है, जहां उन्होंने कहा कि महाराष्ट्र में ऐसे कुछ गद्दार विधायक हैं जो खुलेआम फायरिंग कर रहे हैं, लेकिन उनका लाइसेंस रद्द नहीं किया गया। कई आरोपों में लिप्त ऐसे विधायक खुलेआम घूम रहे हैं, लेकिन उन पर भी कोई कार्रवाई नहीं हो रही है। महाराष्ट्र में एक घटना भाई मुख्यमंत्री सरकार चला रहे हैं, ऐसा आरोप भी उन्होंने इस वक्त राज्य सरकार पर लगाया। मला वाटतं आपण हा विषय एक लक्षात घ्या की आपल्या देशामध्ये जिथे आपण लोकशाहीला साजरं करतो, साधारणपणे हे मानतो की जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे, आपल्या देशात खरोखर लोकशाही राहिलेली आहे का, आता उरली आहे का? कारण महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये 1.5 वर्ष एक घटनाबाह्य गद्दारांचं सरकार बसलेलं आहे, पैशाची उधळपट्टी चालू आहे, आपण सगळं घोषणा बघतो होर्डिंगवर आहेत, सगळे पैसे जे आहेत ते होर्डिंगवर आहेत, पण कुठेही लोकांमध्ये काही अजून मदत झालेली नाही आहे। मागच्या वर्षी देखील असेल, ह्यावर्षी देखील असेल, शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत, शेतकऱ्यांचे हाल हे वाढत चाललेले आहेत, पण अजूनही कुठेही शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचलेली नाही, नुसतं घोषणा झालेल्या आहेत। महिलांवर अत्याचार वाढत चाललेले आहेत, महिलांना शिवीगाळ मंत्रिमंडळातून होते, पण कुठेही कारवाई नाही। तिसरी बाजूला आपण बघतोय महाराष्ट्रामध्येच वारकऱ्यांवर लाठीचार्ज होतो आहे, महिलांवर लाठीचार्ज होतो, जसं तुम्ही कोकणात बघितलं असेल, परवाकडे मराठा समाजावर लाठीचार्ज झाला, पण एक गद्दार आमदार ज्यांनी गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत बंदूक काढून फायरिंग केलं, पोलीस स्टेशनमध्ये जाऊन फायरिंग केलं, तिथे कुठेही बंदुकीचं लायसन्स पण कॅन्सल झालेलं नाही आहे। एका गद्दार आमदाराच्या मुलांनी किडनॅपिंग केलं, CCTV आलं, पण कुठेही काही कारवाई झाली नाही। ह्या महाराष्ट्रात अशा जिथे सरकार चालवता येत नाही आहे, अशी घटनाबाह्य मुख्यमंत्री काम करत आहेत, आणि आपण एकंदर घोळ बघतो।